काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये पडलेल्या फुटीमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी निर्णायक भूमिका बजावणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. कारण प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने राज्यात वेळोवेळी आपला मोठा जनाधार असल्याचे दाखवून दिलंय. 2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित आघाडीने आपले उपद्रव्य मूल सिद्ध केले. वंचितच्या प्रभावामुळे अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे गणितं बिघडली होती. आता लोकसभा निवडणूक जाहीर होऊन 4 दिवस उलटल्यानंतरही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या आघाडीचा निर्णय झालेला नाही. वंचितचा प्रस्ताव आणि जागा वाटपावरून दोन्ही बाजूने विसंवाद वाढला आहे. डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडूनही आघाडी करण्याचा पर्यायही दोन्हीकडून खुला ठेवण्यात आला. मात्र तरीही वंचितकडून एकत्र येण्याबाबत ठोस असा निर्णय येत नसल्यामुळे महाविकास आघाडीने आता वंचितला अल्टिमेटम दिलाय. वंचितचा पुढचा प्रवास कसा असेल? मागील इतिहास पाहता लोकसभेच्या 4 निवडणुकांमध्ये याच प्रकारे काँग्रेससोबत चर्चा होऊन अंतिम क्षणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी झाली नव्हती. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होईल का हे पाहण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय धुराळा उडण्यास सुरुवात झाली. राज्यात लोकसभेचे मैदानामध्ये महायुती व महाविकास आघाडीमध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत. यामध्ये वंचित आघाडीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल. मतविभाजन टाळण्यासाठी महाविकास आघाडीकडून वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वंचितही महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी इच्छुक असल्याचे वारंवार जाहीर करत आहे. मग घोडा अडलंय कुठं हा खरा प्रश्न आहे. त्यामागे अनेक कारणं आहेत. जातीय राजकारण आणि मतविभाजनावर निवडणुकीचे गणित असलेला महाराष्ट्रात 8 लोकसभा मतदारसंघ आहेत. मतविभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांची मोड बांधण्याची महाविकास आघाडीची रणनीती आहे. ॲडव्होकेट आंबेडकर यांना आघाडीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी 4 लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत अंतिम क्षणापर्यंत बोलणी झाल्यावरती फिसकटली होती. त्यामुळे काँग्रेस व ॲडव्होकेट आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. आता वंचित बहुजन आघाडीच्या ॲडव्होकेट आंबेडकरांनी राज्यभर मोठ्या सभा घेऊन महाविकास आघाडी नेत्यांच्या चिंतेत भर टाकली. सोबतच राज्यातील विविध 27 मतदारसंघामध्ये वंचित आघाडीने लक्ष केंद्रित केल्याने त्यांनी स्पष्ट केलं होतं. 4 मुद्द्यांचे पत्र वंचितने महाविकास आघाडीला देऊन किमान समान कार्यक्रमाचा आग्रह धरला. जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देऊ केलेल्या जागा पडणाऱ्या असल्याचे कारण पुढे करून वंचितकडून नाकारण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वाद वाढला. दोन्ही बाजूने बोलणीचे चेंडू एकमेकांच्या कोर्टात टाकण्यात येतोय. अद्यापपर्यंत तोडगा निघालेला नाही. तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढवित आहेत. अकोल्यात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली. शेवटपर्यंत महाविकास आघाडीसोबत जाण्याचे प्रयत्न राहतील असे देखील त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी आणि वंचितची आघाडी झाल्यास अकोल्याची जागा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली जाईल. मात्र आघाडी न झाल्यास ऐनवेळी काँग्रेसला उमेदवार द्यावा लागेल. काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. राजकीय परिस्थिती व सामाजिक समीकरण बघता अकोल्याच्या परंपरेनुसार पुन्हा एकदा तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडी व वंचितमधील आघाडीच्या तिड्यामुळे शेवटपर्यंत हा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. तर आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊ. उद्धव ठाकरे आणि शरद पवार पक्षफुटीमुळे बेजार झालेत. त्यातच काँग्रेसमधून अशोक चव्हाण तसेच बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा आणि बसवराज पाटील असे दिग्गज नेते गेल्यामुळे काँग्रेस ही अस्वस्थ झाले. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना आता राज्यात प्रकाश आंबेडकरांची गरज भासू लागली. त्यामुळे यापूर्वी आम्हाला आघाडीत घ्या म्हणून मागे लागलेल्या प्रकाश आंबेडकरांनी आता मात्र आक्रमक पवित्र घेत आपली पॉलिटिकल बार्गेनिंग पॉवर वाढवल्याचे दिसून येत. भाजपला रोखायचे असेल
तर वंचित आघाडीसोबत असणे अत्यंत आवश्यक आहे हे महाविकास आघाडीचे नेते जाणून आहेत. त्यामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना वारंवार पायगाड्या घातल्या जात असताना अजूनही वंचितकडून आपलाच प्रस्ताव रेटला जात आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने चक्क 27 जागा मागितल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. पण सध्या आंबेडकरांना दुखवण्याची ही वेळ नाही हे लक्षात घेता यावर ठाकरे गटाचे आक्रमक आणि फायरब्रँड नेते संजय राऊत नरमाईची भूमिका घेताना दिसत आहेत. काँग्रेसने तर या विषयावर हाताची घडी तोंडावर बोट असे धोरण स्वीकारले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष याकडे सध्या तटस्थपणे पाहत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याचे दोन पर्याय तयार आहेत. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ऐनवेळी महाविकास आघाडीत आली नाही तर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला 22-16-10 असा राहील. त्यानुसार ठाकरेगड 22, काँग्रेस 16 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर लढण्याची शक्यता आहे. वंचित सोबत आल्यास फॉर्म्युला वंचित महाविकास आघाडीत दाखल झाल्यास 20-15-9-4 हा जागा वाटपाचा फॉर्म्युला राहील. त्या परिस्थितीत ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 9 आणि वंचितला 4 जागा देण्यात येतील. वंचितला ठाकरे गटाच्या कोट्यातून 2, काँग्रेसच्या कोट्यातून 1 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून 1 जागा देण्याची तयारी आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष आहे. आता महाविकास आघाडीकडून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम देण्यात आला आहे. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी ताणलेल्या भूमिकेमुळे जागा वाटपावर अंतिम निर्णय होत नसल्याचे बोललं जात आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीने आता वंचितला भूमिका जाहीर करण्यासाठी शेवटची मुदत दिली आहे. त्यामुळे उद्यापर्यंत डॉक्टर प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात यावर लोकसभेच्या महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर अशा संघांचे भवितव्य अवलंबून आहे. कारण 2019 डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या भारी बहुजन आघाडीने येथील निकाल फिरवल्याचे आपण पाहिले आहेच. म्हणूनच महाविकास आघाडीकडून वंचितला पायगाड्या घातल्या जात आहेत. म्हणूनच डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी आपली बार्गेनिंग पॉवर वाढवलेली आहे. आता यावर काय तोडगा निघेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.